फ्रेंड्स, तर आज आपण पाहतोय ते म्हणजे करंजी। तर इथे मी दोन वाटी एवढा खोबरा किसून घेतलेला आहे। आता ह्या खोबऱ्याला आपल्याला मंद आचेवरती छान असं गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे। तर खोबरा छान असा परतून झालेला आहे, तर साधारण 10 मिनिटं लागलेली आहेत खोबरा परतून घ्यायला। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आणि आता आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे, तर 2 वाटी रवा घेतलेला आहे, साधारण 1/2 किलो आहे। आणि यालासुद्धा आपण छान असं 10 मिनिटं परतून घेऊयात। छान भाजून घ्यायचं आहे हलका गोल्डन रंगाचा येईपर्यंत। 4 चमच इथे मी साजूक तुपाचा वापर केलेला आहे रवा भाजण्यासाठी। रवा आपला छान असा भाजून झालेला आहे, त्याचा कलर सुद्धा चेंज झालेला आहे, त्याला सुद्धा आपण काढून घेऊयात। आणि हे रवा आहे तो थंड करून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये आवडीनुसार साखर टाकायची आहे। तर इथे मी काही ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे, ते ड्रायफ्रूट सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करा। वेलची पावडर थोडीशी फ्लेवर येण्यासाठी 1 चमच आणि पिठी साखर 1 वाटी। तर 2 वाटी आपण रवा घेतला, 2 वाटी खोबरं घेतलं, तर त्याच्यासाठी आपल्याला 1 वाटी साखर घ्यायची आहे। तर इथे मी योग्य प्रमाण तुम्हाला सांगितलेलं आहे, परफेक्ट असं प्रमाण मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर इथे आपलं करंजीचं सारण तयार झालेलं आहे। आता आपण करंजीसाठी पीठ मळून घेणार आहोत। तर इथे मी 3 वाटी मैदा घेतलेला आहे, साधारण 1/2 किलो आहे। ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने 1/2 वाटी एवढं मी साजूक तूप घेतलेलं आहे। तूप आपण ह्या पिठामध्ये घालून छान असं एकजीव होईपर्यंत ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली करंजी आहे ती छान अशी कुसकुशी तयार होईल। तर हे तूप आहे ते मी गरम केलेलं नाही आहे, थंडच वापरलेलं आहे, नॉर्मल जे आहे तसंच वापरलेलं आहे। छान असं एकजीव होईपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊयात। तर इथे बघा तुम्ही छान अशी पिठाची मूठ तयार झालेली आहे। त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी एवढं पाणी ॲड करायचं आहे। पाणी हळूहळू घ्या, जेणेकरून आपलं पीठ आहे तो पातळ होणार नाही, त्याच्यामुळे पाणी हळूहळू यूज करायचं आहे। तर 1 वाटीमधलं थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे, तर आपल्याला पूर्ण 1 वाटीत पाणी लागलेलं नाही, थोडं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। घट्टसर आपल्याला ह्याचा डो तयार करून घ्यायचा आहे। आता ह्या पिठाला आपण छान असं मळून घेऊयात आणि 15 मिनिटं ओला फडका ठेवून 15 मिनिटं बाजूला ठेवून देऊया। 15 मिनिटं झालेली आहेत, पीठ आपलं मस्त असं सेट झालेलं आहे, थोडासा सॉफ्ट झालेला आहे। पुन्हा 1/2 मिनिटं त्याला मळून घ्यायचं आहे आणि मग छोटे छोटे गोळे तयार करून त्याच्या पोळ्या तयार करून घ्यायच्या आणि मग त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे। तर खूपच सोपी रेसिपी आहे, कधीही तुमची करंजी बिघडणार नाही अशी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेले योग्य प्रमाण सांगितलेलं आहे। तर रेसिपी आवडली तर आपल्या रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। तर अशी छोटी छोटी आपण गोळी तयार करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला पोळ्या लाटताना खूप सोपं जाईल। आणि थोडंसं आपल्याला 1 चमच इथे मी पीठ घेतलेलं आहे, 1 चमच त्याच्यामध्ये पाणी ॲड करून पिठाची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला पोळी चिकटवण्यासाठी करंजीत। तर पेस्ट तयार झालेली आहे, आता आपण पोळी लाटून घेऊयात। तर पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी लाटल्याच्यानंतर आपल्याला पोलपाट त्या पोळीच्या बाहेरून दिसला पाहिजे, एवढी पातळ पोळी लाटायची आहे। तर अशा पद्धतीने आपली ही पोळी लाटून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता पोलपाट आहे तो सहजच दिसत आहे त्या पोळीतून। आणि सारण आहे ते अगदी व्यवस्थित भरायचं आहे, तर 1/2 चमच एवढं मी सारण भरून घेतलेलं आहे। आता जी पेस्ट तयार करून घेतली होती आपण पिठाची, तर अशा पद्धतीने आपण लावून घेऊयात ती व्यवस्थित। आणि मग पोळी आपल्याला दुणून घ्यायची आहे, फोल्ड करून घ्यायची आहे करंजी अशा पद्धतीने। तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही केला तर तुमचा करंजी आहे ती तेलामध्ये फुटणार नाही, पण व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे, दाबून घ्यायची आहे करंजी साईडून। तर बघा किती सुंदर अशी ती आपली करंजी तयार झालेली आहे, बघा तुम्ही किती मस्त लुक दिसत आहे तिचं। तर पुन्हा हे एक मी तुम्हाला दाखवते।
तर अशा पद्धतीने आपण सगळ्या करंजी तयार करून घेऊयात। आणि मला एक करंजीचा एक लुक भारी आवडतो, खूपच आवडतो तो, म्हणजे अशा पद्धतीने ही करंजी मला खूपच आवडते। त्याचा लुकसुद्धा खूपच दिसायला खूप सुंदर दिसतो, तर ते सुद्धा तुम्हाला मी इथे दाखवते। तर अशा पद्धतीने थोडंसं प्रेस करायचं आहे, फोल्ड करायचं आहे, प्रेस करायचं आहे, फोल्ड करायचं आहे। तर अशा पद्धतीने ही करंजी तयार करून घ्यायची आहे। किती छान ह्याचा लुक दिसतो ना, खूपच भारी। तर बघा किती सुंदर अशी करंजी तयार झालेली आहे। तेल मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं, तर गॅसची फ्लेम आहे ती मध्यम आचेवरती ठेवायची आहे। आणि मग आपल्याला करंजी आहे ते छान अशा तळून घ्यायच्या आहेत। थोडासा हलका गोल्डन ब्राऊन कलरच्या ह्या करंजा तयार करून घ्यायच्या आहेत। काही जण ह्याचा जो कलर आहे तो खूप पांढरा ठेवतात, तर पांढरी करंजी जास्त दिवस टिकत नाही। तर अशा पद्धतीने आपण गोल्डन ब्राऊन करून घेऊयात। तर इथे करंजी आहे ते तळून झालेले आहेत, तर आता आपण काढून घेऊयात। आणि ज्या बाकीच्या करंजा आहेत त्यासुद्धा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत। तर खूपच सोपी रेसिपी आहे आणि झटपट तयार होणारी आहे। ज्या नवशिक्या आहे त्यांनासुद्धा ह्या पहिल्याच प्रयत्नामध्ये व्यवस्थित बनवू शकतील अशी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर इथे आपल्या सगळ्या करंजा आहेत त्या तयार झालेल्या आहेत तळून। आपण ही करंजी जेवढी चांगली फ्राय करू तेवढी ही जास्त दिवस टिकते। महिना दोन महिने आपण ही करंजी स्टोअर करून ठेवू शकतो। तर किती छान अशा खुसखुशीत आपल्या करंजा इथे तयार झालेल्या आहेत, तर तुम्ही पाहू शकता। आणि एकही करंजी आपली तेलामध्ये फुटली गेली नाही, एवढी परफेक्ट आपल्या करंजा इथे तयार झालेल्या आहेत। त्यातलं सारण देखील तुम्ही पाहू शकता इथे। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीला लाईक करा। पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपी व्हिडिओसोबत। थँक्यू।